नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या 8वी या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयात सांकेतिक भाषा या नावाचा एक घटक असतो। सांकेतिक भाषा हा घटक जो आहे तो अत्यंत कुतूहलपूर्ण आणि मनोरंजक अशा प्रकारचा घटक आहे। या घटकाला 6% भारांश आहे आणि या घटकावरती सर्वसाधारणपणे 1 ते 2 प्रश्न विचारले जातात। या घटकाचे 5 उपघटक आहेत, त्यापैकी सांकेतिक भाषा अक्षरासाठी अंक या घटकाची आज आपण माहिती पाहणार आहोत। अक्षरासाठी अंक या घटकामध्ये काही अक्षर दिलेले असतात आणि त्या अक्षरांसाठी अंक दिलेले असतात, परंतु अक्षरे आणि अंक यांचा क्रम सारखा असेलच असे मात्र नाही। अशा वेळी अक्षरांची आणि अंकांची तुलना करून आपल्याला कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक आलेला आहे हे शोधून काढायचं असतं आणि हे शोधून काढल्यानंतर दिलेल्या पर्यायातून त्या शब्दासाठी किंवा त्या अक्षरांसाठी कोणकोणत्या प्रकारचे अंक आलेले आहेत हे आपण शोधल्यानंतर आपल्याला उत्तर सापडतं। आता या परीक्षेमध्ये या घटकावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचं एक उदाहरण आपण पाहूया। इथे उदाहरण आहे, एका सांकेतिक भाषेत आगगाडी हा शब्द 9531 आणि परवानगी हा शब्द 28467 असा लिहितात, तर गाडीवान हा शब्द कसा लिहात? अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आल्यानंतर त्याचे पर्याय दिलेले आहेत। पहा, पर्याय 1 3174, पर्याय 2 3148, पर्याय 3 3146, पर्याय 4 3472। आता हे शोधून काढत असताना प्रथमतः आपल्याला अक्षर मांडून घ्यावे लागतील आणि त्या अक्षरासाठी कोणते अंक आले हे आपल्याला मांडावं लागेल। इथं आपण मांडून घेतलेलं आहे, पहा, आगगाडी, परवानगी आणि गाडीवान। तर आपण या ठिकाणी पहा, आगगाडी याच्यासाठी 9531 हे अंक आलेले आहेत, आपण मांडून घेऊया 9531। दुसरा जो शब्द आहे तो परवानगी, या परवानगी शब्दासाठी 28467 हे अंक आलेले आहे, आपण मांडून घेतलेले आहेत 2 8 4 6 आणि 7। आता गाडीवान या शब्दासाठी कुठले अंक येतील हे आपल्याला शोधायचं आहे आणि हे शोधत असताना आपण या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की हा गा जो शब्द आहे अक्षर त्या अक्षरासाठी 3 हा अंक आलेला आहे, डी हे जे अक्षर आहे त्याच्यासाठी 1 हा अंक आलेला आहे, वा त्या अक्षरासाठी 4 अंक आलेला दिसतो आणि न हे जे अक्षर आहे त्याच्यासाठी 6 हा अंक आलेला असतो। म्हणजे गाडीवान या संपूर्ण शब्दासाठी 3 1 4 6 हे अंक आलेले आहेत। हे अंक आपल्याला हा जो तिसरा पर्याय आहे या तिसऱ्या पर्यायात दिसतात 3 1 4 6, म्हणून या प्रश्नाचं उत्तर 3 1 4 6 हे आहे। याला आपण या ठिकाणी गोल करून घेऊया। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। धन्यवाद।